पुणेकरांना इंधन दरवाढीचा पुन्हा एकदा आता फटका बसतोय. पुण्यामध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागलाय, त्यामुळे पुणेकरांना प्रति किलोमागे सीएनजीसाठी 75 रुपये मोजावे लागणार आहेत. वारंवार होत असलेल्या या दरवाढीमुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागतीय आणि त्यामुळे प्रवास आणि जीवनावश्यक वस्तू महागण्याची शक्यता आहे. तर या दरवाढीनंतर पुणेकरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. पुण्यामध्ये पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत, मात्र सीएनजीचा दर 2 रुपयाने मागलेला पाहायला मिळतोय. गेल्या आठवड्यामध्ये सीएनजीचा दर हा 73 रुपये होता, आज सीएनजीचा दर 75 रुपये झालेला आहे. त्यामुळं अनेक व्यावसायिकांना मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. आठवड्याभरामध्ये ही दुसरी वाढ झालेली आहे, त्यामुळं अनेक व्यावसायिकांना संकटांना तोंड द्यावं लागणार आहे. काही रिक्षा व्यावसायिक आपल्या बरोबर आहे, काय करणार आता? कालच आज 3 रुपये वाढलेत परत, 2 रुपये मध्ये कमी केले म्हटले, 8 दिवसांनी कमी केले, 5 रुपये वाढवले, परत 1 दिवसांनी वाढवले. काय परवडत आता सांगा ना, काहीच परवडत नाही. ऍक्च्युली सरकारने या बाबतीत विचार करून रिक्षाचे सीएनजीचे दर कमी करावं अशी विनंती आमची. हे भाव आम्हाला नाही परवडत, कारण हे रिक्षावाल्यावर अशी वेळ आली की आत्महत्या करून घ्यायची वेळ आलेली आहे. ते सीएनजीचे दर 3 ते 4 दिवसांनी वाढत आहेत, त्यामुळे रिक्षा व्यावसायिकही मोठ्या अडचणीत सापडलेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह सागर आव्हाडजी 24 तास पुणे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे